नमस्कार विद्यार्थी मित्रों, बीकॉम भाग 3 ऍडव्हान्स्ड अकाउंटन्सी मधील टॅक्सेशन हा जो पेपर आहे त्यामधील पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत। तर पुढचा भाग म्हणजे की इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करत असताना की नेमकं ते कॅल्क्युलेशन कशा प्रकारे केलं पाहिजे, याचा फॉर्मॅट जो काही इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये दिलेला आहे त्या कायद्यामध्ये जो काही फॉर्मॅट दिलेला आहे त्याज आपण पाहणार आहोत। तर गणितामध्ये जर एका मालकाच्या दोन जर घर असतील किंवा दोन हाऊस प्रॉपर्टी असतील तर अशा वेळी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं करायचं। तर पहिल्यांदा स्टेटस ऑफ हाऊस। आता स्टेटस ऑफ हाऊस म्हणजे काय, तर ते घर भाडे तत्वावरती दिलेलं आहे किंवा ते घर स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे किंवा डीम्ड टू बी लेट आउट आहे, अशा पद्धतीनं कुठल्या, किंवा चौथा जो प्रकार आहे ते घर स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा बिझनेससाठी प्रोफेशनसाठी वापरण्यात आलेला आहे, हा स्टेटस, हा म्हणजे स्टेटस ऑफ हाऊस। आता स्टेटस ऑफ हाऊस, त्यानंतर त्या दोन्ही घरांची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू जर गणितामध्ये दिलेली असेल रेडीमेड तर ती मांडायची, अन्यथा ती आपल्याला शोधून काढावी लागते। त्या ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून म्युन्सिपल टॅक्स जे काही मालकानं भरलेले असतील, म्युन्सिपल टॅक्सेस पेड बाय ओनर, हे वजा करावे लागतात। ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून म्युन्सिपल टॅक्स ओनरने जे काही पेड केलेले असतील ते वजा केल्यानंतर जी काही उरणारी रक्कम असते तिला नेट अॅन्युअल व्हॅल्यू असं म्हटलं जातं। आता ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून म्युन्सिपल टॅक्सेस वजा केले तर आपल्याला एनएव्ही मिळतो। या नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून जे काही कायद्यानं डिडक्शन सांगितलेले आहेत, डिडक्शन अंडर सेक्शन 24, त्या दोन वजावटी असतात। त्यातली पहिली वजावट जी आहे ती स्टँडर्ड डिडक्शन साठी असते अंडर सेक्शन 24A। आपण शेवटच्या तासाला याविषयी चर्चा केलेलीच आहे। तर ते स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय, तर घर मालमत्ता जी काही असते त्या घर मालमत्तेसाठी वर्षभरामध्ये जो काही खर्च करावा लागला असेल, रिपेरिंगचा असेल किंवा बिल रेंट कलेक्शन चार्जेस असतील, असे जे जे म्हणून काही विविध खर्च घरासाठी त्या वर्षभरामध्ये केलेले असतील त्यासाठी कायद्याने सरसकट वजावट दिलेली आहे, त्याला स्टँडर्ड डिडक्शन असं म्हटलं जातं। जी जनरली एनएव्हीच्या 30% अमाऊंट ही स्टँडर्ड डिडक्शन असते। त्यानंतर दुसरी वजावट जी आहे अंडर सेक्शन 24, ती म्हणजे इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल अंडर सेक्शन 24B। इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल म्हणजे काय, जर त्या घरासाठी किंवा त्या घर मालमत्तेसाठी जर लोन घेतलं असेल, हाऊसिंग लोन, तर त्या हाऊसिंग लोनवरच जे काही व्याज आहे त्या व्याजासाठी ही वजावट मिळते, ती 24B या सेक्शन अंतर्गत। म्हणजे या दोन वजावटी वजा केल्यानंतर अंडर सेक्शन 24 अंतर्गत त्या दोन वजावटी वजा केल्यानंतर आपल्याला जी काय अमाऊंट मिळते दॅट इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी। म्हणजे थोडक्यात काय, तर ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, त्या ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून म्युन्सिपल टॅक्सेस वजा केले की आपल्याला एनएव्ही मिळते, नेट अॅन्युअल व्हॅल्यू मिळते। त्या नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून डिडक्शन अंडर सेक्शन 24 जर दोन वजावटी वजा केल्यानंतर जी काही शिल्लक अमाऊंट राहते दॅट इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी। आता यानंतर आता ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कशी काढायची या दोघांची, किंवा ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू वेगवेगळ्या प्रकारची जर हाऊस प्रॉपर्टी असेल तर त्याचा जीएव्ही कसा ठरवायचा, तर दिलेलंच आहे बघा। तर पहिल्यांदा जीएव्ही हा सेल्फ ऑक्युपाइड फॉर रेसिडेंस जर असेल, किंवा ती हाऊस प्रॉपर्टी जर स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेली असेल तर त्या घराचं किंवा त्या हाऊस प्रॉपर्टीचं जे काही ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आहे, एक वार्षिक ढोबल मूल्य किंवा ढोबल वार्षिक मूल्य, ते नील असतं। कारण का, ती हाऊस प्रॉपर्टी जर स्वतः घर राहण्यासाठी जर वापरण्यात आलेली असेल त्यापासून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न हे मिळालेलं नसतं, त्यामुळं ती हाऊस प्रॉपर्टी ही तिची जी काय ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आहे ती नील असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं। त्यानंतर जर लेट आउट हाऊस प्रॉपर्टी असेल, ते घर जर भाडे तत्वावरती दिलेलं असेल
तर स्टेप सेकंड जी म्हणजे गणित सोडवताना किंवा पुढे आपल्याला ती पाहायला येईल, दुसरी स्टेप जी आहे त्यातून लॉस ड्यू टू वॅकन्सीज वजा केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट मिळेल ती लेट आउट हाऊस प्रॉपर्टीची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू असेल. आणि जर डीम्ड टू बी लेट आउट असेल तर स्टेप वन म्हणजे डीम्ड टू बी लेट आउट म्हणजे काय, जर एका व्यक्तीकडे जर दोन घरं त्यानं स्वतःची प्रॉपर्टी म्हणून जर स्वतः राहण्यासाठी जर बांधलेली असतील तर त्यामधील एक घर हे तो स्वतःसाठी राहण्यासाठी वापरतोय त्याच्या चॉईस प्रमाणे असं गृहित धरून दुसरं जे उरलेलं घर आहे ते भाडे तत्वावरती दिलेलं आहे असं समजलं जातं, दॅट इज डीम्ड टू बी लेट आउट. म्हणजे अशा प्रकारे जीएव्ही आपण सोडव काढायचं आहे, हे प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला जास्त लक्षात येईल. त्यानंतर पुढचा जो फॉर्मॅट आहे, जीएव्ही कशा पद्धतीनं काढला जातो, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ लेट आउट अँड डीम्ड टू बी लेट आउट प्रॉपर्टी. जर दोन प्रकारच्या हाऊस प्रॉपर्टी असतील, कुठल्या कुठल्या, जर ते घर हे भाडेतत्वावरती दिलेलं असेल किंवा ते घर किंवा डीम्ड टू बी लेट आउट असेल, म्हणजे त्या एका व्यक्तीकडे जर एकापेक्षा जास्त घर असतील तर अशा वेळी एक घर हे स्वतः राहण्यासाठी वापरले असं समजून दुसरं जे घर काय आहे ते भाडेतत्वावरती दिलेलं आहे असं समजलं जातं, दॅट इज डीम्ड टू बी लेट आउट. आता जीएव्ही या दोन प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये कसा काढायचा तो आपण बघू. तर त्यामधली स्टेप पहिली जी आहे ती स्टेप पहिली काय, तर ज्या काही दोन अमाऊंट आहेत कुठल्या कुठल्या, गणितामध्ये जर म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट जर दिलेला असेल तर या दोन्हींच्या पैकी जी काही जास्तीत जास्त या दोघांच्या मधली व्हॅल्यू आहे मॅक्सिमम अमाऊंट ती घ्यायची. म्हणजे स्टेप फर्स्ट म्हणजे म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट यापैकी जी मॅक्सिमम अमाऊंट आहे ती घ्यायची. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट जी आता आलेली आहे आणि स्टँडर्ड रेंट, स्टँडर्ड रेंटची आपण चर्चा केलेलीच आहे की रेंट कंट्रोल ऍक्टच्या अंतर्गत जे काही भाडं प्रमाणित केलेलं असेल कायद्यानं त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. म्हणजे स्टेप फर्स्ट नुसार जी काही मॅक्सिमम अमाऊंट आलेली असेल आणि स्टँडर्ड रेंट याच्यापैकी दोन ज्या काही म्हणजे या दोन पैकी जी काही कमीत कमी असेल मॅक्सिमम अमाऊंट आणि स्टँडर्ड रेंट यापैकी कमीत कमी जी काही असेल ती घ्यायची. म्हणजे ती आल्यानंतर आपल्याला काय मिळून जाईल की एक्सपेक्टेड रेंट स्टेप फर्स्टचं काय आहे, बरोबर. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे की या दोन्हींच्या पैकी मॅक्सिमम अमाऊंट घ्यायची, कुठली कुठली, जी आता एक्सपेक्टेड रेंट आपण काढलेली आहे स्टेप फर्स्ट प्रमाणे आणि गणितामध्ये जर ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट जर दिलेली असेल यापैकी जी काही जास्तीत जास्त दोन्ही पैकी असेल ती घ्यायची. म्हणजे स्टेप सेकंड मध्ये जास्तीत जास्त अमाऊंट कुणापैकी एक्सपेक्टेड रेंट जी स्टेप फर्स्ट प्रमाणे आलेली आहे आणि ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट या दोन्हींच्या पैकी जी जास्त असेल दॅट इज स्टेप सेकंड इन. आता स्टेप सेकंडची आपल्याला अमाऊंट मिळाल्यानंतर त्यामधून लॉस ड्यू टू वॅकन्सी, म्हणजे जर ते घर हे काही कारणास्तव रिकाम राहिलेलं असेल तर त्याच्यापासून भाडं मिळत नाही मालकाला आणि त्या कारणामुळे तो जो होणारा तोटा आहे घर रिकाम राहिल्यामुळं तो जर स्टेप सेकंड मधून वजा केला तर उरलेली अमाऊंट ही ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. म्हणजे पुन्हा बघा, तर ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू लेट आउट प्रॉपर्टी आणि डीम्ड टू बी लेट आउटची कशी काढली आपण, तर स्टेप पहिली जी आहे त्यामधली म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट याच्यापैकी जी जास्तीत जास्त अमाऊंट आहे ती घेतली. मॅक्सिमम अमाऊंट झाल्यानंतर मिनिमम अमाऊंट घ्यायची. मिनिमम अमाऊंट म्हणजे कुठली, तर पहिली जी मॅक्सिमम अमाऊंट आलेली आहे जास्तीत जास्त रक्कम आणि दुसरं स्टँडर्ड रेंट याच्यापैकी कमीत कमी कुठली ती म्हणजे स्टेप फर्स्ट एक्सपेक्टेड रेंट, बरोबर. आता स्टेप फर्स्ट आल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये जे काही एक्सपेक्टेड रेंट आलेलं आहे आणि ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट जर गणितात असेल तर त्यापैकी जास्तीत जास्त कुठली अमाऊंट आहे ती घेतल्यानंतर आपल्याला स्टेप सेकंड मिळते आणि या स्टेप सेकंड मधून आपल्याला ते घर जर काही कारणास्तव रिकाम राहिलेलं असेल ती वजा अमाऊंट वजा केली तर उरलेली अमाऊंट ही ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते. आता ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंटचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं केलं जातं गणितामध्ये ते आपण पाहूया.
तर पहिल्यांदा गणितामध्ये जे वार्षिक भाडं असेल, म्हणजे समजा एका घराला जर वार्षिक महिन्याला 5,000 जर भाडं दिलेलं असेल, तर 5,000 × 12 ते अॅन्युअल रेंट होईल त्याची, 5,000 × 12 म्हणजे 60,000. आता त्यामधून अनरिअलाइज्ड रेंट काही कारणास्तव जर ते घर घराचं भाडं वसूल जर झालेलं नसेल तर तेवढा लॉस आहे. त्यामुळं वार्षिक भाड्यातून वसूल न झालेलं भाडं वजा केलं की आपल्याला ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट ही मिळून जाते. आता त्या प्रॉब्लेममध्ये जर अनरिअलाइज्ड रेंट दिलेला असेल तर आपल्याला अॅन्युअल रेंट, ऍडजस्टेड अॅन्युअल रेंट काढण्याची कुठल्याच प्रकारची आवश्यकता नसते. बरोबर, हे तुम्हाला समजलं असेल, सोपं आहे. आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण पाहूया. काय बघा, प्रॉब्लेम सोपा आहे अतिशय, आणि काय सांगितलेलं आहे ते बघूया. मिस्टर तुषार ओन्ड हाऊस विच ही युज्ड फॉर सेल्फ रेसिडन्स. मिस्टर तुषारचं स्वतःचं घर आहे, ते घर तो स्वतः राहण्यासाठी वापरतोय फॉर सेल्फ रेसिडन्स. फॉर द फायनान्शियल इयर 2019-20 डिटेल्स रिलेटिंग टू हिज प्रॉपर्टीज आर गिवन बिलो. म्हणजे जे काय आर्थिक वर्ष आहे 19-20, त्या आर्थिक वर्षातले जे जे काही त्याचा तपशील आहे त्या घराचा, तो खालील प्रमाणे दिलेला आहे. काय काय दिले बघा. फेअर रेंट 3,50,000 दिलेला आहे. म्युन्सिपल व्हॅल्युएशन 3,60,000 दिलेला आहे. म्युन्सिपल टॅक्सेस किती पेड केलेले आहेत ते 40,000 दिलेले आहेत. रिपेअर्स, त्या घरासाठी रिपेअरिंगचा खर्च किती आलेला आहे हे दिलेलं आहे. त्याचबरोबर त्या घराचं भुईभाडं, लँड रेव्हेन्यू हा दिलेला आहे 25,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, म्हणजे त्याला इंटरेस्ट ऑन बोरोडो कॅपिटल असं म्हटलं जातं, तर ते 40,000 आहे. आणि घर केव्हा पूर्ण झालेलं आहे, डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ कन्स्ट्रक्शन हे मार्च 2014 पूर्ण झालेलं आहे. तर आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू कम्प्युट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 2020-21. आता आपल्याला ही जी काही मिस्टर तुषारची माहिती दिलेली आहे तपशील घराचा, तर त्यावरून आपल्याला त्या घरापासून किती उत्पन्न प्राप्त झालं, जे काय असेसमेंट इयर आहे ते 2020-21 या कालावधीमधलं आपल्याला काढायचं आहे. तर सर्वप्रथम लक्षात ठेवूया, आता एक या गणितामध्ये काय महत्वाचं सांगितलेलं आहे. मिस्टर तुषार ओन्ड हाऊस विच ही युज्ड फॉर सेल्फ रेसिडन्स, म्हणजे इथंच क्लिअर आहे की ते जे काही त्याच्या मालकीचं घर आहे ते घर हे भाडे तत्वावरती दिलेलं नसून ते स्वतःच्या राहण्यासाठी तो तुषार हा घर वापरतोय. त्यामुळं त्याच्यापासून उत्पन्न प्राप्त होईल का, नाही होणार. त्यामुळं त्याचं कॅल्क्युलेशन तशा पद्धतीनं केलं पाहिजे. तर प्रॉब्लेम सोडवूया आपण. असं पहिल्यांदा लिहायचं, त्याचं नाव, नेम मिस्टर तुषार, असेसमेंट इयर 2020-21 आणि प्रिव्हियस इयर हे 19-20. प्रिव्हियस इयर म्हणजे अगोदरचं वर्ष, आणि असेसमेंट इयर म्हणजे कर निर्धारण वर्ष, म्हणजे ज्या वर्षामध्ये किंवा ज्या अगोदरच्या वर्षामध्ये उत्पन्न प्राप्त झालेलं असतं त्याचा कर हा पुढील वर्षामध्ये द्यावा लागतो. ते वर्ष पुढील वर्ष म्हणजे नेक्स्ट इयर म्हणजे असेसमेंट इयर. असेसमेंट इयर हे 20-21 आहे आणि प्रिव्हियस इयर हे 19-20 आहे. तर आपण आता त्या फॉर्मॅट प्रमाणे टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी तुषारचं कशा पद्धतीने काढायचं, तर पहिल्यांदा स्टेटस ऑफ हाऊस. स्टेटस ऑफ हाऊस म्हणजे काय, तर त्या घराचा स्टेटस काय. आता सुरुवातीला सांगितलेलं आहे की ते घर तो स्वतःच्या राहण्यासाठी वापरतोय, त्यामुळं स्टेटस त्याचं काय येईल, SOR, सेल्फ ऑक्युपाईड फॉर रेसिडन्स किंवा सेल्फ ऑक्युपाईड फॉर रेसिडन्स, म्हणजे ते घर स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळं ते घर जर स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेलं असेल तर त्याच्यापासून काही उत्पन्नाची प्राप्तीच होणार नाही. बरोबर, ते जर घर भाडे तत्वावरती कुणाला तर दिलं असतं तर त्याच्यापासून उत्पन्न प्राप्ती झाली असती, परंतु ते घर स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आल्यामुळं त्या घराचं
एकूण वार्षिक मूल्य किंवा ढोबळ वार्षिक मूल्य हे शून्य असणार, नील असणार, बरोबर. त्यापासून काही उत्पन्नच प्राप्त जर झालं होणार नसेल आणि कसं होईल, ते घर स्वतः राहण्यासाठी जर वापरलेलं असेल तर त्या घराची जी काही जेबी आहे, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आहे, ती नील येते. नेहमी लक्षात ठेवायचं, जे घर एसओआर आहे त्या घराचं वार्षिक मूल्य जीएव्ही हे नेहमी झिरो असतं, नील असतं. मग ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. आता ज्या प्रॉपर्टीच स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेले असेल त्याच्यावरती म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर जर असेल तर तो नीलच असतो नेहमी, कारण ते घर स्वतःसाठी वापरण्यात आलेलं आहे, त्यामुळे ते त्या घराचं काही वार्षिक मूल्यांकनच नाही, त्यामुळे पुढच्या गोष्टी पण त्या आपोआपच नील होतात. त्यामुळे म्युन्सिपल टॅक्स टॅक्स पेड बाय ओनर नील. त्यामुळे जीएव्ही मधून या नील मधून नील लेस केल्यानंतर एनएव्ही जो आला तो नील शून्यच असेल. आता या शून्य अमाऊंट मधून दोन प्रकारचे डिडक्शन हे वजावटीस पात्र आहेत अंडर सेक्शन 24 अंतर्गत. ते दोन डिडक्शन म्हणजे एकतर पहिलं स्टँडर्ड डिडक्शन जे एनएव्हीच्या 30% असतं, परंतु गणितामध्ये ती प्रॉपर्टी ही स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेली असल्यामुळं त्याचं जे काही जीएव्ही नील आलेलं आहे त्यामुळे एनएव्ही पण नील आला. मग एनएव्हीच्या 30% एनएव्हीच काही जर आलेलं नसेल झिरो तर त्याच्या 30% सुद्धा नील असेल. त्यामुळं ही अमाऊंट स्टँडर्ड डिडक्शनची नील आली. परंतु गणितामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा लोन दिलेला आहे, ते किती दिलेलं आहे, 40,000. आपल्याला दिसेल इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे 40,000 दिलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय, तर त्या घर बांधण्यासाठी जे काही कर्ज काढलेलं असेल ते काढलेलं कर्ज त्याचबरोबर त्या कर्जावरचं जे काही व्याज आहे ते किती आहे, 40,000, आणि ते आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं या अंतर्गत इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल अंडर सेक्शन 24B हे 40,000 आहे. ते घर निश्चितच 1 एप्रिल किंवा ते घर 1/4/99 नंतर बांधलेलं असल्यामुळं त्याच्यातून मिळणारी जी काही वजावट आहे ती कायद्याप्रमाणे 2 लाखापर्यंत मॅक्सिमम लिमिट आपल्याला वजावटीस पात्र आहे. परंतु 2 लाखापेक्षाही निश्चितच अमाऊंट 40,000 कमी असल्यामुळं 40,000ची ती वजावट त्यातून आपल्याला मिळणार, डिडक्शन 40,000. त्यामुळं आता ही अमाऊंट 40,000 ही लेस आली, त्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये टाकलेली आहे बघा, कारण वरतीच काही शिल्लक नाही अमाऊंट किंवा नील आलेली आहे. झिरो मधून 40,000 वजा केल्यानंतर जे वजावटी वजा केल्यानंतर उरलेली अमाऊंट आहे नील अमाऊंट, म्हणजे शून्यातून 40,000 वजा केले तर वजा 40,000 हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आलेलं आहे. म्हणजे ते घर स्वतः राहण्यासाठी वापरण्यात आलेलं असल्यामुळं त्यातून 40,000 जो काही व्याज दिलेला आहे ते वजावटी, म्हणजे त्या घरापासून काही उत्पन्न मिळणार नाही, फक्त वजा 40,000 हे आपल्याला त्यावरचं व्याज द्यावं लागलेलं आहे, त्यामुळे ते उत्पन्न नाही तर आपल्याला तो तेवढा खर्च आलेला आहे. त्यामुळे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे -40,000 आपल्याला आलेलं दिसेल. नोट पण लिहिलेले आहे बघा खाली, नोट काय लिहिलेली आहे, तर इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल अंडर सेक्शन 24B इज अलाउड अप टू ₹2 लाख मॅक्सिमम लिमिट. 2 लाख ही मॅक्सिमम लिमिट आहे, कारण लोन हे कन्स्ट्रक्शन साठी 1/4/99 नंतर घेतलं असल्यामुळं त्याच्यावरचं जे काही व्याज आहे ते 40,000 आहे. म्हणजे 2 लाखापर्यंत ती मॅक्सिमम अमाऊंट आहे, त्यामुळं जी काही लोअर अमाऊंट आता 40,000 आहे ती आपण वजा केलेली आपल्याला दिसेल. अशा पद्धतीनं हा सोपा प्रॉब्लेम आहे. सो हे नील अमाऊंट का आली, तर ती हाऊस प्रॉपर्टी ही भाडेतत्वावर दिलेली नसून SOA म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड फॉर रेसिडन्स असल्यामुळं त्याचा जीएव्ही झिरो आला. जीएव्ही झिरो आल्यामुळं आपोआपच एनएव्ही सुद्धा झिरो, त्यामुळे वजावटी त्यातून मिळणारी वजावट जी आहे ते स्टँडर्ड डिडक्शन सुद्धा नील आलं. आणि ते स्टँडर्ड डिडक्शन नील आल्यामुळं, परंतु गणितामध्ये जे काही व्याज दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल ते 40,000 दिलेलं आहे, शून्यातून 40,000 वजा केल्यानंतर उत्तर जे आलं ते -40,000, म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी काही नाही तर -40,000 ही आपल्याला खर्च झालेला आहे व्याजाचा, त्यामुळं -40,000. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम होता. पुढच्या तासाला आपण दुसरा प्रॉब्लेम बघूया, हा प्रॉब्लेम अतिशय सोपा. जर काय आपल्याला शंका असेल तर आपण ती निश्चित मला मेसेज करून विचारावी.